खळबळजनक साताराच्या भाजपच्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंगल्याबाहेर आढळला महिलेचा। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही नुकतीच पुण्यात पार पडली। सिकंदर शेख यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवरात सापडली। सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी स्पर्धांबाबत अनेक सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समोर आल्या। राज्यात कुस्ती सम्राट म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडीतील असलम काझी यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत गौप्यस्फोट केलाय। पुण्यात महाराष्ट्र केसरीच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या अनधिकृत आहेत, कारण महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या विश्वस्तंभाबाबत कोर्टात प्रकरण चालू आहे। याचे प्रमुख आजही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि बाळासाहेब लांडगे हेच आहेत। मात्र रामदास तडस यांनी शरद पवार किंवा बाळासाहेब लांडगे यांना विश्वासात न घेता महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या। महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करताना महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संपूर्ण सहमती असणं आवश्यक आहे, पण तसं झाल्याचे काही दिसत नाही। उलट अशी माहिती समोर येते आहे की मार्च 2023 या महिन्यात अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। राज्यातील अनेक तालमीतील पैलवान याच्या तयारीला देखील लागले। दरम्यान शासकीय नोकरी प्राप्त करताना खेळाडूंसाठी विशेष कोटा असतो, त्यासाठी त्याबाबतचे प्रमाणपत्र द्यावं लागतं। महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी झालेल्या पैलवानांना देखील एक प्रमाणपत्र दिलं जातं, पण यंदाच्या वर्षी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जे प्रमाणपत्र पैलवानांना दिलं त्यावर बाळासाहेब लांडगे, शरद पवार किंवा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचं सही शिक्का नाही। हे प्रमाणपत्र शासकीय नोकरीसाठी ग्राह्यच धरलं जाणार नाही अशी महत्वपूर्ण माहिती कुस्ती सम्राट असलम काझी यांनी दिली। त्यामुळे महाराष्ट्र कुस्ती फेडरेशन आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादात महाराष्ट्र केसरी बाबत मोठा संभ्रम निर्माण झालाय। मुळात कुस्तीगीर परिषदेच्या राजकारणाशी पैलवानांचा काही संबंध नाही। जे रिटायरमेंट झालेले पैलवान आहेत जुने, त्यांनी कुस्तीसाठी झटलं पाहिजे, कुस्तीसाठी आबदलं पाहिजे, पैलवानांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे। आताची जी मराठ केसरी कुस्ती स्पर्धा झाली, कारण ह्यांचा वाद कुस्तीगीर परिषद जी आहे बाळासाहेब लांडगे आणि शरद पवार यांची, ह्या कुस्तीगीर परिषदेला बरखास्त केलं भारतीय कुस्ती महासंघानं, असं पेपरला सगळीकडे आलं, टीव्हीला बातमी झाली ह्या बरखास्तीनंतर। कारण का कुस्तीगीर परिषद ही बरखास्त करायचा अधिकार किंवा ही संस्था धर्मादाय आयुक्ताकडं रजिस्ट्रेशन झालेली संस्था, बरखास्त करण्याचा अधिकार हा भारतीय कुस्ती संघाला नाही। कारण का भारतीय कुस्ती त्याची संलग्नता काढून घेऊ शकतं फक्त, पण त्याला त्यात काय घोटाळा वगैरे काय असलं तर इतर त्यांची संलग्नता काढून घेऊ शकतं। पण म्हणून हा वाद कोर्टात दाखल झाला आणि बाळासाहेब लांडगे, शरद पवार ह्या कुस्तीगीर परिषदेच्या बाजूनं हा निकाल लागला, त्यामुळं ती संस्था कुस्तीगीर परिषद ही बरखास्त झालेली नाही। आणि नव्यानं जे रामदास तडस अध्यक्ष झालेत, ही कोर्टाच्या निर्णयानुसार ही मान्यता नाही ह्या परिषदेला, त्यामुळं हा वाद आता आम्हाला मराठी केसरी स्पर्धा झाल्यावर लक्षात आला। आणि ते त्यांचे म्हणजे त्यांनी ह्या स्पर्धेत इन्वॉल्व न करता वैयक्तिक रामदास तडस यांनी ही संदीपाप्पा बोंडवे, मुरली अण्णा मोहोळ यांनी कुस्तीगीर परिषदेला न घेता ह्यांनी एक वेगळी मराठी केसरीची स्पर्धा घेतली। आणि ती जुनी जुनी जी कुस्तीगीर परिषद आहे जे बाळासाहेब लांडगे आणि पवारसाहेबांची, त्यांचं असं ऐकायला मिळतं की ते आम्हाला मार्च महिन्यात ते नगरला मराठी केसरीच्या स्पर्धा घेणार आहेत। तर ह्यामध्ये आमचं वैयक्तिक मत असं आहे की जी आत्ताची जी मुलं आहेत जी 6-6 कुस्त्या करून महाराष्ट्र चॅम्पियन झालेले आहेत, 6-6, 7-7 कुस्त्या करून रक्ताचं पाणी करून महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र चॅम्पियन झालेले आहेत, त्यांच्या त्या प्रमाणपत्र चालणार नाही असं बाळासाहेब लांडगेंनी तक्रार केली वाटतं। ही अनधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे म्हणून। तर आमचं वैयक्तिक मत की तुमच्या राजकारणामुळे कुठल्याही पैलवानांचं नुकसान नाही झालं पाहिजे, ही आमची एक भावना आहे फक्त। मग आता एक पुढच्या महिन्यात तुमच्या लक्षात येईल की अजून एक स्पर्धा होणार आहे का नाही, हे भविष्यात आपल्याला कळेलच, ते तुमच्या आमच्या समोर येणारच आहे। पण आमचं वैयक्तिक मत ही आम्हाला पैलवानाला जे चालू खेळाडू आहेत त्यांनी कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे, त्यांच्या हिताचा निर्णय तुम्ही कुस्तीगीर परिषदेने जाणत्या माणसांनी घ्यावं ही अशी पैलवान म्हणून माझी इच्छा आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर।